धन्यवाद बहुत या ठिकाणी बक्षीस आले वाचतोय बघा सन्माने आमचे गुरुबंधू मुठाडगावची शान सिंधुदुर्गातील नामांकित भक्ती बुवा विलास राणे बुवा यांच्या पुढे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 नरेंद्र कदम सन्माननीय नरेंद्रजी कदम साहेब यांच्याकडून हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 तसेच आमचे मित्र सन्माननीय पक्वाधक दिनेशजी पाळेकर यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 सन्माननीय अनिलजी कदम साहेब यांच्याकडून हे 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 हा तसेच संदीप नाईक दुरे बुवा यांच्याकडून हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 तसेच सन्माननीय राजेशजी कदम यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 सुरुवात करतोय तत्पूर्वी बुवानी जे जे काय काय बोललोय बुवा ए व्याजा सकट पाठी देणार लोकांचा उसना काय आपल्याला आवडत नाही आणि आमच्या गोपाळदादांना विनंती करतोय दादा नू हे काही एक आवरू नको तुम्ही तो आज काय करता नाही माग माग बघूचा काय झालं तरी तुझे पप्पा आमच्या बाजूनच पप्पा म्हणता लो खायला तरी बहिणी बोवाचो मार खावणी अरे तुझे पप्पा जिवंत असेपर्यंत सर्वेश पाळेकर जिवंत असेपर्यंत मी मार खायचो आणि तू कशा तुझे पप्पा सर्वेश पाळेकर जिवंत असताना मी मार खावणी अरे पैदा होतो अजून आमका मारणार हो लक्षात ठेव काय हो हा तू टेन्शन घेऊ नको तुझी मंडळी असली तरी आमच्या बाजूना तू किती ताट राहिलं असतं तरी आपल्या काय त्याला घेणं नाही मी काय बोललं कमी करीत नाही बोललो काय काय लय काय नाही काय सांगितलं ना आंब्याचं म्हणता मी आंब्याचो व्यापारी काहीही घ्यायच्याकडे नाही ह्याच्याकडे आंब्याचे बाकी हे सगळं बागायतदार पाळेकर हे सगळं पाळेकर बागायतदार पाळेकर वाडी म्हणजे आंब्याची खान प्रत्येकाची नाही म्हटली तरी कमीत कमी 500 कलमावर ह्याच्या दारात फक्त शेटाळी बिटकी बाकी ह्याच्याकडे काही ऐकलंय तो सांगित माझ्याकडे इतकी कल्प काही ऐकलंय याच्याकडे आणि माका सांगता कधी काजू दिला नाही आज 5 वर्ष आंब्याची पिटी देतस किती 5 वर्ष आता म्हणजे त्याविषयी दिलंय ती तुझ्या पप्पाने आणून दिला नाही तू नाय ए कधी इले ते एक कप अरे चानियन खाल्लेलो आंबो एके साईडसून कापून खाणार होतो तू माका आंब्याची गोष्टी सांगत राहता राहिलो विषय बोवाने म्हटला नाही काय म्हणता पटवलं असते तर काय करणार ए पटवलंय त्याच्या जागी लगीन करीन तू लगीन तुझा विषय कसो आलो बुवा तुझा आता लगीन झाला रे त्यामुळे तुझं बरा तुमका तू ये बुवाने म्हटलं नाही संदेश नाईक दुरे बुवाने लग्न केलं नाही नर बुवाने लग्न केलं नाही तुमचा बरोबर घरा केलास की आपलं पद्धतशीर तुमका ते झोप तरी येता आम्ही हे काय तुमचं बुवा सांगणार उपडी झोपून मेला होय माझ्या अर्ग्यांचे हे माझे भाव किती तरी आहेत बुवा लग्न होत नाहीत काय करता माहिती का मोबाईलच्या स्क्रीन का कुठल्या तरी हिरोईनचा फोटो ठेवता रात्री झोप नाही आली ना झोपन देता तुका काय सांगणार तुमचं लग्न झाला हो ए तुझं लग्न झाला तुका काय सांगणार माझं दुःख काय आता मग तू जोर धर फक्त आणि बुवा खरोखर त्वाण मीट मला उठोक लावू नको आधीच सांगतो मी अजून लेवल सोडली नाही गजब चालू आता बुवांकांना जेवढा बक्षीस दिला त्या जवळजवळ सगळा गावातला इलेला त्या नरसाळे साहेबांनी कोणतरी 100 रुपये दिला नाही बाबुराने बाबुराने बुवाने आमची माणुसकी राखला त्यांनी आमका दिला नाही हा त्या नरसाळे साहेबांचा विषय राहिलेलो माका वाटतं तू भोवते पैसे बाहेर वाटून ठेवले एवढा तुका बक्षीस पण नाही पण एवढ्या लेवल तू बुवा नाही रे तुका कोणतरी 20-50 ही एवढी तुझी लेवल
कमीत कमी पैशात जास्तीत जास्त फोटो काढणारे फौजेदार प्रज्वल गायकवाड भावा खरोखर एकदा भावासाठी जोरदार टाळ्या वाजवा. यांच्याकडून 50 रुपये तर बहुमत झाले. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पण खरोखर सांगतोय मंडळी, फोटोग्राफर लोकांचा एक वैशिष्ट्य असं बघा, आमचा एक पंथ फोटोग्राफरने आपल्या स्माइल करा हिच्यावर फोहा दुसरं कुठलं अपमान नाही. फोटोग्राफर ज्यावेळी आपला सांगता ना स्माइल, अरे त्याला सांगायचं नाही आपण हसायचं, ह्याच्यावर वाईट अपमान नाही बुवा कुठलो. बुवा नाही गर्लफ्रेंड का काही ना काही बोला काही ना काही सांगितलं लग्न कधी करतो ह्या होता. मी लग्न आता करीन रे, तू लग्न तू करतो कशी काय सांग. मी आता हाय लग्न करतो ऐना वरा धालवलीच जाऊन दे. तर तू तुझी तू ए तर सांडला आता कोण नाही म्हणता भेटत. आता घरी मजकूर देता कोण रे माझा ह्या म्हणता म्हणता हाडाची काढा नाही म्हणता तुमचुना हाडा काय बुवा करणार इलाज नाही. बुवा तुमचा कसा लगीन झालेला आहे. लगीन झाल्यामुळे तुका कसा पद्धतशीर असा व्यवस्थित. आमचं तसा नाही ना हे आम्ही नेलेलं आडवर चिडलं का काय एवढं. ए बुवान सांगितलं नाही म्हणता बायकांचा ह्या बोललं त्या नाही. अरे स्वतःच्या घरात जाताना जर स्वतःच्या घराच्या पायंडीवर एखादा अनोळखी लेडीज चप्पल असली ना तर स्वतःच्या केसावर हात मारून पुढे होणार बुवा माका लेडीजची गोष्टी सांगता. तू तोंड मीठ माझी वाडी नाही म्हणजे तू का आढ्याल काय करतोस ते बघतोय. हा बक्षिसाचा विषय नरसाळे साहेबांना मी सांगतोय जर तुम्ही ह्याका बक्षीस दिला असाल तर माका 200 दिला नाही तरच मी म्हणणार की बाबा ह्या बक्षीस येतो खरा नाहीतर ह्यांना पैसे वाटूनच ठेवलेले. माका माहित नरसाळे साहेब मी हाय आता बघ 200 ची नोट येणारच गप दोनमेट. ह्या शब्दावर केवढा लपडा आला बुवा सांगता. त्या दिवशी बुवानी भानगड केला बुवा खरोखर गोष्टा उभ्या सिंधूर का माहिती त्याविषयी भानगड झाली. पण काय प्रसंग झालो म्हणता तुका मारला तुका माहित ना काय झालं का. अजूनपर्यंत कोणाक झोपवल्याशिवाय घरा गेले नाही. तुका तो शिल्लक नाही ठेवी पाणी कोणाक मीठ घाली मी तसो. बक्षिसाचा विषय बोलत झालेलो आणि बोनी म्हटला नाही गावाकरां मध्ये शान काढतोस. अरे मी गावाकरां बुवा शान काढते ही खरी गोष्ट आहे की ना. माझ्या घरात तुला माहित चार गाय बैल बिल सगळा धरून नाही म्हटलं तरी बुवा 15-20 ढोरात माझ्या घरात. तुका लाज वाटतो की बुवा ह्या गोष्टीची की तू गावात राहून बुवा ज्यावेळी गायक बुवा पानदेवची वेळ येतात त्यावेळी तुका दुसऱ्याच्या दारात जाऊचा लागता. ह्याची लाज वाटतो की तुझ्याकडे ढोर नाही लाज वाढायची. आणि कबुतराचा काहीतरी विषय सांगितला ह्यो लय 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 जुना विषय काढले. हे जवळजवळ मंडळी आम्ही मी 9वीत होतोय आणि बुवा 11वी त्यावेळी जो कार्यक्रम आम्ही बारी करून घरी आलो. सत्य परिस्थिती सांगतो बारी करून मी बुवा घरी आलो आणि माझ्याकडे जवळजवळ 50-60 बुवा कबुतरा म्हणजे आता विकून टाकी सोडा त्यावेळी 50-60 कबुतरा होती आणि साधी नाही सगळी भारी भारी याची. तर बुवांचा विषय काय आला बुवांगा त्यांनी एक जोड आवडली पांढरी पांढरी धोप. हे आता इकडे बघ ते 50 रुपये देणार ते का. साहेब माका दिलास ना आता मी असंच मिळते की का माझ्या रंगी ह्याच केला तू टेन्शन करू नको ते 100-200 रुपये माका विश्वास आहे नाहीतर तू वाटून ठेवलेलं वाट ह्यानं वाटून ठेव. मी सांगते तुम्ही मी बोलताना तू कधी बोलायचा नाही. हा तर कबुतराचा विषय म्हणजे सांगताय काय झाला एका एक जोड आवडली अखिले म्हणता अखिलेश माका ह्याच्यातली एक जोड दे. हे सत्य परिस्थिती आहे ह्यांना माझ्याकडनं एक कबुतराची जोड घेऊन गेलो आणि 15-20 दिवस झाले असतील आणि ह्यो रोज मला फोन करता अखिलेश काय करू काय करू म्हटले कबुतरांका एवढे लवकर सोडू नको ह्यो मी धालवली ह्यो पाळेकरवाडी जवळजवळ 20-22 किलोमीटर अंतर आमचा गावात. तर बुवान 15 दिवसानंतर त्या कबुतरांका उघडला बुवा प्रेमाच्या गोष्टी सांगतात ना ऐक कबुतरांका त्या 15 दिवसानंतर उघडला आणि जेमतेम 15 आणि फोन मला केला अखिलेश कबुतरा उघडली वरती उडतत आणि जेमतेम 15-20 मिनिटं झाली नसतील असतील असतील आणि ती कबुतरा माझ्या पुन्हा घरा गेली ह्या बुवा प्रेम. हा तू काय कर्माचा आपल्या प्रेम सांगतो मका. आता म्हणशी कबुतरा काय मका फुकट दिलं फुकटच दिलंस अजून पैसे दिलंच नाही त्याचे. हा राहता राहिला विषय माळवा जातो म्हणता माळवा जातो बुवा माळवा तुझा आता विषयच क्लिअर करून टाकतोय म्हणजे पुन्हा तो माझ्याकडे येऊ नको बरं संदेश नाही तरी बोल तुकाच बक्षीस दिला नाही.
हाथ ढिले करते की जरा कसा बुआ माला होता विषय विषय काय म्हणजे झाला असा एकदा आमच्या विरारला माझ्या भावा इथं छोटू साळुंके मुंबई यांच्याकडून मी 50 रुपयाचं बहुमत स्वीकारतोय धन्यवाद 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 काय झाला विरार का माळ होतो हा ऑनलाईन बरं चालू हा बरं चालू युट्यूबला लाईव्ह टाकत नाही आज ना म्हणजे कसं पुन्हा काहीतरी बारीक गुरुची चेंज करू बाबा आता ए तू अनवीट हे नको दे रे माईक इकडं गबरा होतो चाय गबरा व्हायला पान उघडायचा नाही तू काय भाळ होतात विरारला भाळ होतो माझ्या मित्राकडे माका सांगितलं त्या मित्रांना अखिलेश उपास करी राह अखिलेश उपास करी राह मी म्हटलंय बाबा माझ्याकडे बघून तुका वाटत का मी उपास करी राहून म्हणून मी वनवासाता इकडे राह म्हटलं हे उपास करी ह्या गांजा डुकार ठेवा उपास करी एका उपास करी ठेवला मी आणि विरारला सहाव्या सातव्या मजल्यावर माळ उपास करी हो तुमका माळाक माहित बटाट्याची भाजी भोपळ्याची भाजी सोलिओ बटाट्याची भाजी वाटाण्याची भाजी गोडी डाळ चिकट डाळ वाटाण्याची आमटी असा काल कळलं असता ह्याना दापून खा खा खाल्ला आणि ह्याका काय उठोक होय ना उठोक होय ना ह्याना कसा कसा आपला आपला आवरला नाही उठोक उठलो आणि घरात येऊन निघाला आता सातव्या मजल्यावर खाली ह्या गांजा डुका घालायचा कसा ह्याला काय केला लिफ्टेत चढलो बुवा म्हणतो मी लिफ्टेत जातोय म्हणजे जा बाबा लिफ्टेत गेलो लिफ्ट मधनं खाली येता येता आता लिफ्ट मध्ये तुमका माहित गरम होता आणि चौथ्या पाचव्या मधल्या लिफ्ट दिली आणि आतमध्ये दोन मुली चढलो लिफ्ट मध्ये लिफ्ट मध्ये दोन मुली गेले आणि गरम होऊ लागला त्या एका पोरीने बाजूच्या फॉग काढला म्हणता हजार रुपयाचं फॉग एवढा ऐकला दुसरी पोर काय घबराता तिला ढकाळलं डिओ शॉट तिला चालू गेला पाच 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 तो म्हणता डिओ 1500 होतो डिओ शॉट आणि ह्यांना काय बटाट्याची भाजी वाटाण्याची भाजी वडे मिडे खाल्लेले होते हळूच बुजगुली मारला आणि त्यांना सांगता अगो तुझं 1000 रुपयाचं फॉग आणि तुझं 1500 डिओ शॉट ह्याच्यापेक्षा 20 रुपये किलो बटाट्याची कमाल झाला तिकडनं आम्ही गावा गेला माझ्या घराकडं माळ होतो म्हटले आता त्या पित्रांका तिथिक जमूता म्हटल्या ह्या गांजा डुकार माळवाचा ठेवू गावा ह्याका बोलवलो जाऊ ह्यांना खा खा वाटाण्याची भाजी खाल्ला आणि म्हणता अखिलेश बघा बाथरूम का झाला आता करू काय मी म्हटले माझ्या संडासा तू जाऊ नको माती करशील माझ्या घराच्या पाठीवर जो आडवा लांब सडक माळ म्हणजे चल थै जाऊया बरा थै जंगलात कोणी बघत नाही आणि अशी झळकट होती एक झळकटीच्या बाजू घेऊ बसलो हे का हे का आणि वाटाने खाल्लेले ना ह्याला चालू केला बाजूच थै डुकरीची वस्ती होती डुकरीची पोरा बनवलेली आहे आहे आमका भूक लागली या भूक खाय कितरी खाऊक दे डुकरीने सांगितलं गपरा बरू दोन शिट्टी झाले एक शिट्टी झाली का वाटत झालं आता ह्याका बटाट्याची भाजी बिजी खाऊन ऍसिडिटी झाली माका म्हणता अखिलेश करू काय मी म्हटलं एक काम कर तू सेवन अप्पी यायलास की सात ढेकर येत कि ऍसिडिटी गेली म्हणून समजायची ह्यो गेलो दुकानात नाही सेवन अप घेऊन येलो सेवन अप पुरीची पुरी बाटली पियालो झालं बाबा ढेकर येऊ एका सुरुवात झाले एक ढेकर इलो दुसरं ढेकर इलो म्हणता म्हणता सहा ढेकर इलो मात्र सातव्या ढेकरांना जागा बदलला सातव्या ढेकरांना जागा बदलला ह्यो तंतरच गेलो दुकानदाराकडे सांगता अरे ह्याचं नाव बदल ह्या सेवन अप नाही सिक्स अप आणि वन डाऊन हा कसा वाटता गारगार वाटता की नाही तू काय करतोस ना तू पिटी पिटी मला भाव घाल बघून मी म्हणते घातलं नाही शाजून बरं नाही तुम्ही बोल 100 रुपये आणल्या नाही दे नवीन नवीन गाणी येतात बुवा काही नवीन गाणी या ठिकाणी सादर करतोय
दिवशी दोरा काढतो माझ्यावर. बोल की आधी, अरे मी पैशान पैसे तुमचं वसूल करून घेतो. गीड होलक लोक बघतात ना बाबा. या ठिकाणा चन्ना सितारे बिनिया तुम्हारे, चन्ना सितारे बिनिया तुम्हारे, पूनम की तुमरात हो, पूनम की तुमरात हो, हम तुम्हारे हम तुम्हारे हम तुम्हारे साथ है जिंदगी भर, मेरे साथ तुम्हारे साथ है जिंदगी भर, मेरे साथ तुम्हारा खाली माज नहीं ना नहीं ना Thank you.
काळजोगीचा बादशाह सुभाष कर्ले, काळजोगीचा बादशाह सन्माननीय सुभाषजी शिर्के, सुभाषजी शिर्के यांच्याकडे 100 रुपयाचा बहुमोलाचा पारितोषिक आलाय, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अजून खायला गाणार हवं ना तुला, शिल्लक ठेवणार नाही तुझ्यासाठी या गाणं ऑर्केस्ट्रात लावणार, काय विलासच नाही म्हणून. सांग कधी ए वेड्या, ए वेड्या, ए बळा, सांग कधी कळणार तुला भाव माझा. सांग कधी कळणार तुला भाव माझा, सांग कधी कळणार तुला भाव माझा. रंग कधी सांग कधी कळणार तुला भाव माझा, कधी कळणार तुला भाव माझा. ही जुनी गाणी होती, त्या जुना गाणं म्हणतोय बघा. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा, गर्दी अशी म्हणजे ह्याच्या पुढे लाय ना, मजबूत भरपूर लाय. तू म्हणता अखिल ह्याचा उरान तुमलेला, म्हणता अखिलेश करू काय. मी म्हणताय थांब, हळूहळू कमी होय, हळूहळू कमी होता 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 एक जण पुढे येलो, त्याच्यानंतर पोहोचो नंबर सुसू करू. तर तो पुढे होतो ना तो गाणं म्हणून करी. गाणं काय म्हणे ऐका. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा, ह्यो ते का पाटील काय सांगता बघा. सू कर जरा लवकर तुझ्या पाटणा माझू नंबर, सू कर जरा लवकर तुझ्या पाटणा माझू नंबर. जोरात नका लागली, जोरात नका लागली, मी म्हटले मगा पडला. मी पाटणा तुझ्या किशात केले, तुका नाही समाजला ते काय समाजता है की नाही. बुवा काही गाणी तुझ्यासाठी म्हणून मी ठेवली होत या ठिकाणी. गजराक सुरुवात करते, गजरा मार्फत मनोरंजन करणार.
मुंबई नको तो गोवा नको है डेहराडून नको ती मुंबई नको तो गोवा नको है डेहराडून राया तंत्राऊ नको तुझ्या आवशीच्या पाठी बघ म्हणता माझा बापूसा ही बुवा आज परिस्थिती आहे बुवा आज या फॅशनची युग बोन सांगितलं ह्यो म्हणता कॉलेज कुमार माझ्या पॅन्ट्री गेलं नाही जो पॅन्टी फाटलेली हो ह्यो तो अरे पॅन्टी फाटलेलं लक्षात घे बुवा एकदा काय झाला असं गेल्या वेळी आम्ही गेलेला कार्यक्रम केला त्या ठिकाणी बुवा एक पोरांच्या फॅशनचा सांगतोय भावांचं फॅशनी म्हणजे कसं असं म्हणता यांची कंबार असतात 30 ची बरोबर ना कंबार 30 ची आणि पॅन्टी घेतात 34 ची आता माका सांगा 30 च्या कमरेक 34 ची बँड रवत कशी बरात त्याची बँड हळूहळू कमरेंना हळूहळू खाली येतात आणि अशा असो माणूस जर एखाद्या पंक्तीक वाढूक बसलो तर काय पाठच्यान जेवायचा बरोबर आहे की नाही काय झाला असो एक पोरगो माझ्या पुढे गेलेला आम्ही कार्यक्रम केला त्यावेळी तो पोरगो सत्यनारायणाच्या महापूजेक पाया पडण्यासाठी माझ्या पुढे खाली वाकलो माका प्रश्न पडलो आता मी पॉइंट टाकू खय बरोबर की नाही बुवा नमस्कार सुनील कदम याच कडून हे 100 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 साहेब तुमच्यासाठी एक गाणं म्हणताय का एक गाणं म्हणतो तुमच्यासाठी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे आज
मोबाईल डॉक्टरकडे गेलो आणि मोबाईल मध्ये तो कायम ढवळी नसता. मोबाईल डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरक सांगता मोबाईल जेव्हा असेल, डॉक्टर भाऊ माझा आउट गोईंग फ्री झाला. डॉक्टर भाऊ माझा आउट गोईंग फ्री झाला. डॉक्टर पैशा होतो तो हे का विचारता आणखी कुठली ऑफर इली आहे की काय. ह्यो म्हणता होय तर रिंगटोन पण म्हणतात वारात वाजता. तेवढा झाला म्हणजे तो काय गुलाब थांबलोला त्याला मागा फोन केला गिनेश करू काय. गुलाब लागलं निव्वळ पाणी. हे गुलाब लागले म्हणता काय करू. मी म्हटले बाबा लिंबू लाव. लिंबांमधले बरा होता. दोन तीन दिवस झाले ना तिसऱ्या दिवशी मागा फोन केला अखिलेश तू सांगितलेले उपाय केलो पण लिंबू काढला की म्हणता पुन्हा चालू होता. अरे गुलामा मी लिंबू तुका चायत पिऊन खाऊक सांगितलेला लावूक सांगितलेला ना. नशीब कलिंगड भांगला नाही ठेवलं असतं भरून. काय झाला आमच्या देवगडा एकदा पशु मिळावं लागलेलो होतो. देवगडात पशु मिळावं लागलेलो असो आणि मी बुवांच्या घरात गेले आणि बुवा म्हस घेऊन आपले गेले होते देवगडा मेळाव्या. मी आपलं बुवांच्या घरात गेले आणि बुवांची आई घरात होती. म्हटलं औषधी शुभम गेलो फोन. अरे म्हणतात तो म्हस घेऊन गेलो तिकडं मेळाव्या का. मी आपलं तिकडे मेळाव्या गेलो आणि त्या साहेबांना विचारलं विचारलं आमचे शुभम पाळेकर बुवा काय दिसले काय. त्यांनी सांगितलं ना हे रजिस्टर लिहिले रजिस्टर ते ठेवलेला तर रजिस्टरवर बघा शुभम पाळेकर बुवांचं नाव हा काय. बरं आता रजिस्टर असा होता ज्यांना जो प्राणी हल्ला आणि त्या मालकाचं नाव त्या ह्या प्राण्याक असं तो आजार असा लिहिलेला होता. मी बघतो एक दोन तीन सहा नंबर घ्यायचा नाव होता बुवा शुभम पाळेकर. ह्यो म्हस घेऊन गेलो ना बुवा शुभम पाळेकर गाभण राहत नाही. कोल्हापूर शहरातील उत्कृष्ट टू व्हीलर ड्रायव्हर ना. टू व्हीलर ड्रायव्हर दत्ता मांडवकर याच कुठं हे 20 रुपयाचं बहुमत परत लिखलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सकाळी 4 वाजेपर्यंत 20-20 देत राहा म्हणजे सतरा माझं पेट्रोल तरी सुटा घरात जायपर्यंत. टेन्शन नाही. तर झालं बाबा तेवढा झालं. दुसऱ्या दिवशी घरा गेले. दुसऱ्या दिवशी 3 दिवस मेळावं ना. दुसऱ्या दिवशी रेडो घेऊन गेलो तिकडे मेळाव्या का. मेळाव्या रेडो घेऊन गेलो. पुन्हा मी आपलं सही गेलोय आणि पुन्हा रजिस्टर त्यांना चेक करू घेतलाय. तर थय लिहिलेला बुवा शुभम पाळेकर जेजरने आहे. तू तुका राग येतो माका माहित. मी सांगतो तुम्ही हय थांबा गजराच्या शेवटाक का असेल हे माका गाडी घालणारच नाहीतर तू शुभम पाळेकर बुवाच न अगदीच नाही तर मेला असं तरी करून असेल असं नाही बुवा. ब्लॅक आणि व्हाईटच आहे की नाही. आता या सगळ्या रंगीबिरंगी त्यावेळी मग पिक्चर कसा असायचो आणि गाणी कशी लागायची आहे का. त्यावेळी मोंडच्या आडव्या तिकडे हिरो लावायचो आणि हिरोईन इकडं बापार्ड्यातली एखाद्या कलमाच्या मागे आंब्याच्या झाडाची फांदी धरून आणि बुवा गाणं कसं असायचं आहे गे पाळेकर इकडं बघ वयो पाय आपल्या गाणं म्हणजे कसं असायचं आहे बघा. जुना गाणं व्यवस्थित स्वर लाव. अशी बो त्यावेळी गाणी असायची आणि गेल्या वेळी आता 4 दिवसापूर्वी ते इम्रान अश्मीन गाणं काढला अंधेरे रात में दिया तेरे हाथ में. तुझ्या टाकल्याच्या बाहेर तू विषय आहे तू सोडूनच दे. तुझ्या दाखल की ती दाखव बुगया काय म्हणतस ते. तुका गाणी तुका थोडी थोडी म्हणून ठेवलेली होती. किती म्हणतस ती बुगया. फक्त एका तासाच्या आत गजर आटप म्हणजे लोकांना अभंग म्हणू अभंग दुसरे भेटत. बुवा ती परंपराच वेगळी होती. कारण बुवा काय आहे आज बुवा हा मोबाईल व्हॉट्सअपचा जमाना आलाय बरोबर की ना. आता काही काही जणांचा सवय असता आपल्या बायले घेऊन जातात बाजारपेठेत आणि ती बायकोक सांगणार गो खालीमान घालून जर लोका भक्ती आणि आपलं टेबल फॅन चालू आहे की नाही म्हणून म्हणतोय बुवा. I'm gonna go.
तरी आपलो म्हाळच आहे की नाही बुवा, तू टेन्शन घेऊ नको, मी तुझा स्मारक बांधणार. उद्या जर मेलस जागा कोणी नाही दिला तर खेत्री वाळी येत तरी उभा करीन, पण उभा करीन तुझा स्मारक. तू टेन्शन घेऊ नको बुवा. त्या ठिकाणी आता एक प्रबोधनाचा मुद्दा म्हणून या ठिकाणी बुवा मांडतोय, कारण आपण सर्वजण बुवा आज भजनी बुवा सर्वजण आपण बोलताना आईबद्दल बोलतो, पण बाप कोणाला दिसत नाही. सर्वात मोठी शोकांती काय, कारण आई गेल्या आई झाल्या आई गेल्याशिवाय आईची किंमत कळत नाही आणि बाप झाल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही. भारताला माता म्हणतात, ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतात. साने गुरुजींनी सुद्धा श्यामची आई पुस्तक लिहिलं, पण श्यामचा बाप कुणाला दिसला नाही. सर्वात मोठी शोकांती काय, ग्रंथ पुराण वेदशास्त्र बुवा सर्व आईचं महत्व सांगितलंय. सिनेमे झाले आईवरती, बाप दाखवला सिनेमातून, बाप दाखवला पण तो कसा दाखवला, दारू पिणारा मारझोड करणारा हेकेकोर अशा प्रकारे बाप दाखवला. बरोबर की नाही बुवा, कारण आपण म्हणताना या बहिणीनं आपण म्हणताना म्हणतो काय की बाळा बाळा तिकडे जाऊ नकोस, बाळा तिकडे जाऊ नकोस, बाबा ओरडतील बाबा मारतील, असं म्हणत म्हणत बुवा आपण आपल्या मुलातील आणि बापातील अंतर वाढवून ठेवलं. कारण बाळा तुला उद्या कुठली भाजी पाहिजे, बाळा उद्या तुला टिफिनला काय भाऊ नाही ना, बाळा तुला उद्या टिफिनला कुठली भाजी पाहिजे, चपाती पाहिजे का भाकरी पाहिजे, अशी म्हणणारी आई आपल्याला दिसते, परंतु त्याच भाकरीसाठी दिवसभर आपला रक्त आटवणारा बाप कोणाला दिसत नाही. सर्वात मोठी शोकांती काय, बरोबर आहे की नाही साहेब, कारण बुवा आपल्या एका वेळेच्या जेवणाची चिंता करते तिला आई म्हणतात, आणि आपल्या आयुष्यभराच्या भाकरीची जो तरतूद करून ठेवतो ना त्याला बाप म्हणतात. एकदा जोरदार काढा प्रत्येकाने आपल्या वडिलांसाठी म्हणतो, कारण बुवा देवकीचा काना गोकुळ नगरी यशोदेला म्हणतो आई, हे आपण बुवा मोठ्या अभिमानाने म्हणतो. पण त्याच वेळी माझ्या कृष्णाला वाचवा माझ्या कानाला वाचवा अशी म्हणणारी माता देवकी सर्वांना दिसली, पण त्याचवेळी यमुनेच्या डोहात भर पावसात टोपलीच कृष्णदेवांना घेऊन जाणारा वासुदेव बाप कुणाला दिसला नाही. सर्वात मोठी शोकांती काय, बरोबर की नाही साहेब, कारण रामा वनवास जाऊ नको असं म्हणणारी कौसल्या माता सर्वांना दिसली, पण त्याचवेळी राम राम करत पुत्र शोकाने प्राण सोडणारा राजा दशरथ हा बाप कुणाला दिसला नाही. सर्वात मोठी शोकांती काय, कारण बुवा एखाद्या वेळेस आपल्याला ठेच लागली, आपल्याला ठेच लागली तर आपण पटकन म्हणतो आई ग, आपल्याला ठेच लागली ना आपण पटकन म्हणतो बुवा आई ग, पण त्याच वेळी एखादा मोठा ट्रक जर अचानक आपल्या समोरून गेला तर आपल्या तोंडातून अपसुक शब्द बाहेर येतात बाप रे. कारण लहान लहान संकटांना ही आई असते आणि मोठ्या संकटांना हा बापच असतो, लक्षात ठेवा. या ठिकाणी आया बहिणी तरुण पोरं या ठिकाणी मोठ्या संख्येने बुवा आले आहेत, त्यांना एकच सांगतो काय, तुम्हाला एक वेळ तुम्हाला काम करता येत नसेल करू नका, कॉलेज शिक्षण करता येत नाही शिकू नका, पण ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली जाईल असं वागू नका, हीच कोजागिरी ऐकी नाही बुवा. राहता राहिला मुद्दा दुसरा बुवा, गजराबाबत मनोरंजन आणि प्रबोधन झालं पाहिजे. कुणी व्हिडिओ कॉल केला मग नको बघू ए तोंडमीठ, मी अजून ए बोललेच नाही तुका, तू थंड घ्या आधी सांगतो आता भिरभिरू नको, नाही त्या पाणी काय तर मी पण पिऊन काटवल फरून देगीन आपली फटलेली तरी पण म्हणायचं फरून देगीन ऐकी नाही बुवा. राहता राहिला विषय आज कोरोनाच्या बुवा काळामध्ये, बरोबर की नाही, कोरोनाच्या काळामध्ये आज भरपूर लोक गेली, आज पावसात अतिवृष्टी आपल्याकडे होते. एक या ठिकाणी एक मुद्दा मांडतोय, म्हणजे माझा वैयक्तिक विषय जर पटला तर घ्या, पटला तर टाळ्या वाजवा, नाही तर विषय सोडून द्या. कारण आपल्या घरात समजा एखाद्याचे वडील